गुड मॉर्निंग स्टूडेंट्स आज आपण वन पॉईंट फाईव्ह द न्यू ड्रेस वर्जिन अुल्फ यांचा जो एन जी जी आहे त्याच्यावर आधारित आईज ब्रेकर्स बघणार आहोत सुरुवातीला बघा स्टार्टिंगला या ठिकाणी दोन कॉलम दिलेले आहेत ए आणि बी त्याच्यामध्ये लेफ्ट साईडला आपण बघू शकतो की वेगवेगळे ऑकेजन्स दिलेले आहेत आणि राईट साईडला आपल्याला त्या ऑकेजनला सुटेबल असं क्लोदिंग करायचं आहे कपडे निवडायचे आहेत फर्स्ट या ठिकाणी आहे बघा बर्थडे uh, पार्टी त्याला कुठल्या प्रकारचे कपडे आपण घालू असं विचारलेलं आहे तर पार्टी वियर असं त्याचं उत्तर आहे त्याच्यानंतर प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरीमनी आय टी वर स्कूल आपल्या शाळेमध्ये बक्षीस समारंभ आहे त्या प्रसंगाला आपण कुठले कपडे घालू तिथं आपण सांगितलेलं आहे की एकतर कॉलेजचा शाळेचा युनिफॉर्म किंवा फॉर्मल कपडे आपण घालू शकतो सहलीसाठी पिकनिकला जायचे त्या ठिकाणी कॅज्युअल क्लोदिंग आपण केली पाहिजे कॅज्युअल कपडे घातले पाहिजे एंटरटेनमेंट शो आहे त्या ठिकाणी आपल्याला सेमी फॉर्मल प्रकारचे कपडे घालावे लागतील त्याच्यानंतर डिस्कस करायला सांगितले की काय प्रकारचा क्राय क्रायटेरिया असतो जेव्हा आपण कपड्यांची खरेदी करतो कपडे निवडताना आपण कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे तर एक महत्त्वाचं सांगितलं की ऑकेजन प्रसंग कुठला प्रसंग आहे त्यानंतर आपली सोसायटी कशा प्रकारची आहे आपण ग्रामीण भागात राहतो शहरी भागात राहतो आपण पाश्चिमात्य देशांमध्ये राहतो का आपण इंडियामध्ये राहतो याच्यावरही कपड्यांचं सेन्स डि डिपेंड असतो त्याच्यानंतर कुठल्या प्रकारचे कपडे अवेलेबल आहेत म्हणून अवेलेबिलिटी हा मुद्दा याच्यामध्ये महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर फॅशन सध्या काय फॅशन आहे फॅशनचा थोडाफार विचार करावा लागतो त्यानंतर तुमची इच्छा काय आहे तुम्हाला कशा प्रकारचे कपडे घालायला आवडतात त्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनी किंवा तुमच्या नातेवाईकांनी काय प्रकारचं ॲडवाईस सजेशन ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बऱ्याचदा विचारत घेत असतो असा अशा प्रकारे कपडे निवडत असताना ह्या मुद्द्यांचा नक्कीच आपण विचार केला पाहिजे पुढचा मुद्दा विचारला आहे की रोल ऑफ कॉस्ट्युम्स इन एन्ह्सिंग युअर पर्सनॅलिटी डिवाईड क्लास इन टू ग्रुप्स आपली पर्सनॅलिटी इन्हान्स होण्यासाठी आपलं व्यक्तिमत्व उठून दिसण्यासाठी कपड्यांचा काय रोल आहे आणि कशा प्रकारे कपडे आपलं व्यक्तिमत्व उठावदार करू शकतात हे आपल्याला क्लासमध्ये दोन ग्रुप करून किंवा तीन ग्रुप करून डिस्कस करायचं आहे एक मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो कपड्यांचा जो रोल असतो त्याच्यावर वेगवेगळे ओपिनियन तिथं येऊ शकतात की पहिलं म्हणजे कपड्यामुळे चांगल्या कपड्यांमुळे निश्चितपणे आपली पर्सनॅलिटी उठाव दिस दिसते हा एक मुद्दा आहे त्यासोबतच फॅशन सध्याचं जग आपण जे बघतो की मॉडर्न एज आहे त्याच्यामध्ये फॅशनवर लाखो करोडोंचा व्यवसाय होतो आणि वेगवेगळे नवनवीन जेव्हा फॅशन्स येतात ट्रेंड येतात तर त्याची अनाऊन्समेंटसुद्धा होत असते किंवा मॉडेलिंगसुद्धा केलं जातं अशा प्रकारे खूप सध्या मॉडर्न एजमध्ये फॅशनला कपड्यांना लोक निवडण्यामध्ये खूप वेळ देत असतात आणि हे सध्या बऱ्याच लोकांना आवडतं कपडे निवडायला दुसरा एक मुद्दा याच्यामध्ये असा येऊ शकतो की फॅशन आहे म्हणून आपल्याला सूट हो किंवा न हो कुठलेही कपडे घालायचे का हाही मुद्दा येऊ शकतो त्याच्यावर काही ओपिनियन येऊ शकतं आणि तिसऱ्या प्रकारचा असा मुद्दा येऊ शकतो की खरंच कपडेच चांगले घातले म्हणजे व्यक्ती चांगला होतो का का त्याच्या व्यक्तिमत्वाच्या अंतर्गत काही गुणांची आवश्यकता असते आस असे तीन प्रकारचे मुद्दे येऊ शकतात तर निश्चितपणे याचं कन्क्ल्युजन असं होऊ शकतं की कपडे तर महत्त्वाचे आहेतच पण कपड्यांचं हे तेवढ्यापुरतं इम्प्रेशन असतं ॲक्च्युली एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला जज करायचं असेल तर त्याच्या दिसण्यावरून नाही तर त्याच्या असण्यावरून केलं पाहिजे म्हणजे ज्या पद्धतीनं कपडे बघून आपण अंदाज लावतो एक की तो व्यक्ती कसा आहे तर त्याच्या बिहेवियर कसं आहे त्याचं बोलण्याची शैली कशी आहे याच्यावरून त्याचं कॅरेक्टर आपल्याला जज करता येत असतं कपड्यावरून मात्र ते व्यक्ती पूर्णतः आपल्याला कळत नसतो अशा प्रकारचे वेगवेगळे ग्रुपद्वारे मतं येऊ शकतात पुढे विचारले की ॲग्री आहात का डिसॲग्री आहात काही पॉईंट्स दिलेत काही मुद्दे दिलेत त्याच्यासोबत आपण ॲग्री आहोत का ते सांगायचं आहे पहिल्यांदा आहे सिंपल ड्रेस घातला तर व्यक्ती डल दिसतो या मुद्द्याला आपण डिसॲग्री केलेला आहे असं अजिबात नाही आहे की सिम्पल ड्रेस घातला म्हणजे आपण डल दिसतो कारण की आपल्याकडे होऊन गेलेले महान महान असे नेते आहेत की त्यांची सिम्पल लिव्हिंग आणि हाय थिंकिंग होती मग त्यांना आपण डल कसं म्हणू शकणार म्हणून ह्या मुद्द्याला डिसॲग्री आहोत आपण सहमत नाही आहेत दुसरा मुद्दा आहे की नॉट जज फ्रॉम अदर्स कमेंट्स व्यक्तीनं स्वतःला इतरांच्या कमेंट्सवरून जज नाही केलं पाहिजे इतर काय म्हणतात याच्यावरून स्वतःला जज नाही केलं पाहिजे याच्यासोबत आपण ॲग्री आहोत स्वतःची मतं आपल्याला असली पाहिजे इतर काय म्हणतात त्याच्यानुसार आपण स्वतःमध्ये चेंजेस नाही केले पाहिजे म्हणून या मुद्द्याला आपण ॲग्री आहोत त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे फॅशनेबल अँड कॉस्टली ड्रेस फॅशनेबल अँड कॉस्टली ड्रेस हा व्यक्तीला रिच ब्युटिफुल आणि इंटेलिजंट बनवतो सध्या जे फॅशन असते तसे जर आपण कपडे घातले तर निश्चितपणे आपण रिच दिसू शकू एखाद्या वेळेस परंतु ब्युटिफुल आणि इंटेलिजंट दिसण्यासाठी मला वाटतं की नक्कीच त्या व्यक्तीचं कॅरेक्टर त्या प्रकारचं पाहिजे त्याच्या अंगी त्या प्रकारचे गुण पाहिजे तर आणि तरच तो ब्युटिफुल आणि इंटेलिजंट दिसू शकतो म्हणून आपण या सुद्धा डिसॲग्री आहोत असहमत आहोत शेवटचा मुद्दा या ठिकाणी काय बघा की चूज ड्रेस अकॉर्डिंग टू फॅशन नॉट युअर चॉईस कपडे आपण नेहमी फॅशननुसार निवडले पाहिजे आपल्या निवडीनुसार चॉईसनुसार नाही निवडले पाहिजे असा एक मुद्दा इथे सांगितला आहे त्यालासुद्धा आपण डिसॲग्री आहोत त्याचं कारण असं आहे की फॅशन काहीही असू शकते पण ती आपल्याला सूट होईल असं नाही आहे त्या फॅशनमध्ये आपण कम्फर्ट राहू असं नाही आहे आणि त्याच्यामुळं आपल्या आवडीनिवडीनुसार आपण कपडे निवडले पाहिजे कोणत्या कपड्यांमध्ये आपण कम्फर्ट आहोत हे आपण बघितलं पाहिजे आणि तर आणि तरच आपल्या आपल्यामधला जो कॉन्फिडन्स आहे तो बाहेर येईल आणि आपली व्यक्तिमत्व आपली पर्सनॅलिटी ही इन्हान्स होईल उठून दिसेल नुसते कपडे घालून कोणी उठावदार दिसत नसतं तर त्याच्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वामध्ये त्या प्रकारचे गुण पाहिजे तर आणि तरच आपण उठावदार दिसत असतो हा महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे बऱ्याचदा जी, जी काही डल व्यक्तिमत्व असतात काय ती काय करतात की कपडे चांगले घातले की म्हणजे त्यांना वाटतं की आपण चांगले होऊ पण तसं अजिबात नाही आहे कपडे तर चांगले पाहिजेच डिसेंट कपडे पाहिजेच परंतु त्यासोबतच तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे तुमचे विचार कसे आहे तुमचे थॉ थौ, थॉट्स कसे आहेत तुमचं नेचर कसं आहे सो ह्या सगळ्या गोष्टीवर आपलं कॅरेक्टर डिपेंड करतं आणि या कॅरेक्टरमुळेच माणूस इंटेलिजंट आणि ब्युटिफुल आणि एक चांगलं व्यक्तिमत्व घडत असतं सो थँक्यू